हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी आज बनवत आहे खेकड्यांचा रसा तर मस्त असं झणझणीत खेकड्यांचा रस्ता बनवणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर बघू शकता खेकडे मस्त ताजे आहेत आणि खूप भरलेले आहे त्यांचे नांगे वगैरे छान असे वजनदार भरलेले आहेत तर बघू शकता आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी घेतलेले आहे दोन मोठे कांदे कढीपत्ता एक मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर हे आहे घरगुती लाल तिखट मसाला हल्दी पावडर आणि हे वाटण आहे बगुशकता, तर वाटणाचं मी रेसिपी बनवलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर बघू शकता आहे इथे मी सगळी फोडणी वगैरे देऊन झालेले आहे ते मला क्लिप ॲड करताना आलं त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट फोडणी दाखवते तर हे जे खेकडे आहेत ते मी अर्धे खेकडे टाकून घेतलेले आहेत कारण की मला एकदाच टाकायला जमलं नाही व्यवस्थित मसाला त्याला लागला पाहिजे त्यासाठी अर्ध अर्ध आपण टाकूया खेकडे तर मी आता थोडे खेकडे टाकलेले आहेत त्याला मस्त परतून घेणार आहे छान असं परतून झालं मसाला लागला की आपण जे बाकीचे खेकडे आहेत ते सुद्धा टाकायचे आहेत चा सीजन चा ते 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 ले ले तर फ्रेंड्स आता पावसाळ्याचा सीझन आहे ना त्यासाठी खेकडे मार्केटमध्ये भरेच आहे तर फ्रेंड्स बघू शकता आहे हे जे त्यांचं पिवळं आहे ते त्यांचा फॅट आहे त्याच्याने खूप छान टेस्ट येते रशाला त्यामुळे तुम्ही फेकू नका आणि आताची जी खेकडी आहे ते अंड्याची खेकडी असतात त्यामुळे मस्त भरलेली खेकडी असतात तर मी इथे घेतलेलं आहे पाणी दोन ग्लास तुम्ही तुमच्या गजेनुसार पाणी घ्या तर बघू शकता खेकडे मस्त असे ताजे ताजे आहेत भरलेले आहेत मी टाकलेला आहे इथे वरती लाल मसाला आणि कोथिंबीर तर झाकर लावून घेते आणि आता बघूया आपलं दहा मिनटानंतर अर्धे शिजलेले आहेत खेकडे थोडे शिजायचे बाकी आहेत मीठ वगैरे व्यवस्थित चवीनुसार टाका बघू शकताय आहे शकता मस्त असे खेकडे भरलेले आहेत आपले तर मी पुन्हा एकदा झाकर लावून ठेवते आणि पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवलेलं होतं आता बघू शकता आपला रसा पण आटलेला आहे आणि खेकडे तयार पण झालेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा